हॅलो फ्रेंड्स मी गायत्री गायत्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण धुलिवंदन स्पेशल चिकन हंडीची रेसिपी बघणार आहोत तर त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाऊलमध्ये अर्धा किलो चिकन घेतलंय चिकनमध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि तीन चमचे दही घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे चिकन इथे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवायचंय इथे मी एका प्लेटमध्ये दोन चमचे धणे अर्धा चमचा जिरे चार लवंगा दोन वेलची पाच ते सहा मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत हे सगळं आता आपल्याला एका कढईमध्ये घालायचं आहे आणि हलकसं ब्राऊन होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजला गेलाय आता मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच मध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालतीये तेल गरम झालं की यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते चिकन घालून घ्यायचंय इथे मी थोडं थोडं चिकन घालून हे दोन्ही साईडनी छान असं गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहे आता चिकनची बाजू पलटी करायची आणि हे दुसऱ्या बाजूने देखील गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचंय चिकन आता व्यवस्थित इथे भाजलं गेलंय हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय सगळं चिकन इथे मी भाजून घेतलंय आता याच तेलामध्ये आपल्याला दोन मीडियम साईजचे कट केलेले कांदे घालायचे आहेत आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्ये भाजून घ्यायचंय कांदा भाजला गेला की यामध्ये दोन लहान साईजचे टोमॅटो कट केलेले घालायचे आहेत आणि एक हिरवी मिरची आणि टोमॅटो देखील छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचंय आता टोमॅटो व्यवस्थित भाजला गेलाय आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो भाजलेला गरम मसाला आहे तो मसाला बारीक करून घेणार आहे मसाला एकदम बारीक असा आपण करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या आलं दोन चमचे लाल तिखट लाल तिखट आपण आधीही चिकन मॅरिनेट करताना घातलं होतं पाव चमचा हळद आणि तीन ते चार चमचे पाणी घालून हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला एकदम बारीक असा करून घेतलाय आता हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे इथे कांदा टोमॅटो देखील पूर्णपणे थंड झाले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि ते देखील मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे अशा पद्धतीने हे बारीक करताना मी पाणी नव्हतं घातलं इथे मी एक मातीचं भांडं गरम करून घेतलंय त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये हे जे गरम मसाल्याचं वाटण आहे ते आधी घालायचे आता यामध्ये दोन तमालपत्रीची पानं घालून हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय मसाल्याला चांगलं तेल सुटलंय आता यामध्ये हे जे कांदा टोमॅटोचं वाटण आहे ते घालायचंय आणि ते देखील तेला या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय आता यामध्ये हे जे फ्राय केलेलं चिकन आहे ते चिकन घालायचे आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण आधी पण घातलं होतं आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन ते चार वाट्या गरम पाणी घालायचं आहे आणि हे सगळं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि मीडियम टू लो फ्लेम वरती हे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय वीस मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचंय चिकन शिजलंय का हे आपल्याला चेक करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित असं शिजलं गेलंय आता याचा गॅस बंद करायचंय आणि हे सर्व करायचंय अशी ही चिकन हंडी तयार आहे खूप टेस्टी लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद